आपल्यासोबत आहे गौरी आणि वैभव. त्यांच्या नवीन चित्रपटाला घेऊन कान्हा असं चित्रपटाचं नाव आहे. वैभव असं म्हटलं तर चालेल का? राडा म्हटलं की वैभव असला पाहिजे असं काही म्हटलं तर चालेल? सभ्य सुशील असं काही असेल तर वैभव असला पाहिजे असं म्हणतात लोक. तू राडा असल्यावर वैभव असला पाहिजे असं काय वाटतं तुला? म्हणजे आम्ही सदाचारी पाहिला, त्याच्यानंतर आता मधला एक मूवी चीटर पाहिला, आणि आता हा. मला आय एम मोर दॅन हॅपी, कारण ती जी इमेज असते ती ब्रेक करायला अशा रोलनी खूप फायदा होतो. तर नाही, याच्या पुढे एक मी एक रोमॅन्टिक फिल्म करतोय म्हणून याच्यानंतर मग रोमॅन्टिक वगैरे तू आहेस, मी त्याच्या पुढचं म्हणून. नाही राडा मग कसं, मग ॲज अन आर्टिस्ट तुम्ही वर्सेटाईल असायला पाहिजे ना, तर अशा रोल्समुळे ते प्रूफ करायला मदत होते. कसा होता एक्सपिरियन्स कश्मीर सोबत काम करताना, अवधूत सरांसोबत काम? अवधूत दादा मला नेहमी इतर फिल्मसाठी रेकमेंड करायचं, कोणी असायचं की अरे नाही तो वैभव खूप चांगला आहे बघा त्याच्याकडे. आणि माझं असं व्हायचं की, आणि ॲक्च्युली अवधूत दादामुळे बरेच फिल्म्स मला मिळाले आहेत, कारण अवधूत दादानी इतकं स्ट्रॉंग रेकमेंडेशन केलं की ते डिरेक्टर म्हणे नाही मग वैभवलाच घेऊ आपण. आणि माझं असं झालं की अवधूत दादा तू कधीच कास्ट नाही केलं आहे मला तुझ्या स्वतःच्या फिल्ममध्ये, पण फायनली आता तो योग आला आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीने तो योग आला आहे, म्हणजे इतकं मोठं म्युझिक लॉन्च आणि खऱ्या अर्थाने ग्रँड झाला म्युझिक लॉन्च. गौरी ही तुझा हा तुझा दुसरा चित्रपट आहे आणि दुसऱ्या चित्रपटातच खूप मोठा बॅनर तुला मिळालेला आहे. दोन चांगले कलाकार मिळालेले आहेत आणि प्लस एक उत्तम दिग्दर्शक मिळालेला आहे. काय सांगशील, हा अनुभव कसा होता आणि अर्थात यामध्ये तुला एक डान्सही करायला मिळालेला आहे जो आम्ही पाहिला? अर्थात अनुभव फार भारी होता, कारण म्हणजे आय वॉज हॅपी की अवधूसरांची फिल्म आहे, वेगळं कॅरेक्टर प्ले करायला मिळतं आहे. मग कळलं प्रेझेंटेड बाय झी स्टुडिओज, प्रोड्यूस बाय प्रताप सरनाय, त्यामुळे इट्स अ व्हेरी बिग थिंग आणि जेन्युअनली व्हेरी बिग थिंग, कारण खूप सपोर्ट सिस्टम स्ट्रॉंग आहे सिनेमासाठी, रिलीजसाठी. आणि आय एम शुअर की जसं आत्ता म्हणजे पाहिलंच आपण की म्युझिक लॉन्च किती ग्रँड झालं आहे आणि किती सिरियसली ते लोक लॉन्च करतात फिल्मला, त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. एक प्रश्न असा आहे की कश्मीरही फार छान नसतो, तूही चांगला नसतोस, प्लस दोघांची पर्सनॅलिटी तशी जसं तू म्हणालास की दोघांमध्येही तरी टशन आहे, तर कुठे तो कॉम्पिटेटिव्ह फिलिंग आलेलं का पूर्ण शूट करतानाच? इनफॅक्ट तुम्ही दोन टीममधली माणसं दाखवलेलं आहात. बऱ्याच लोकांना वाटलं यायला पाहिजे होतं पण सरप्राईझिंगली नाही आला, कारण रादर आम्ही सीन करताना कश्मीर ऐकणं हे इकडे ही ॲडिशन तू घे, मी कधी त्याला सांगायचो तो कधी मला सांगायचा, आणि जाताना पण आमचं झालं की शेटी यार कश्मीर तू असायला पाहिजे होता वगैरे. तर आणि नॉट बिकॉज कॅमेरा इज ऑन आणि मला चांगलं बोलायचं त्याच्याबद्दल, तो पण त्याला पण कधी विचारलं तर तो पण हेच बोलू माझ्याबद्दल. एक खूप चांगली मैत्री झाली आमच्यात आणि दोघांमध्ये एक साम्य आहे की आम्हाला फार असं नाटकी दोघांनाही बोलता येत नाही, म्हणजे ते दोघांच्या चेहऱ्यावर दिसतं की खरं आम्ही बोलतो आणि वी आर व्हेरी फ्रँक. सो त्यामुळे आय थिंक कुठेतरी जास्त जमलं की फेक कुठेही नाही आहेत दोघं. नमस्कार, मी वैभव तत्ववादी. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.